कारण केनल ची सुरुवात झालीच नाही अजून, तर ते केनल आहे ताबडतोड आहे त्या भागात केनल ची व्यवस्था करा आणि त्याला मंजुरी देऊ नये. आम्हाला पाणी देणार का? सन्माननीय सदस्य अमशा पाडवीजींनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. पहिल्यांदा तर मी त्यांना हे आश्वस्त करतो की तुमचं वय 55 झालंय, तुम्ही 60 वयाच्या आधीच पाणी मिळेल. मी मॅक्झिमम सांगितलं, मिळेल 2 वर्षातच, पण मॅक्झिमम सांगितलं. खर तर काय होतं की मुळात हा प्रकल्प, आपण सांगितलेली वस्तुस्थिती आहे की हा अगदी छोटासा प्रकल्प होता, 3.95 कोटी म्हणजे 3.95 कोटी प्रकल्प होता 79 मध्ये 1989 साली. पण आपल्याला कल्पना आहे की आपल्याकडे पूर्वी असं होतं की सरकारी काम वर्षानुवर्ष थांब, त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर 1989 ते 1990 हा फक्त प्रकल्प डिपार्टमेंट आणि सरकार यांच्यामध्ये फिरत राहिला. मग त्याचं साधारणपणे 95 च्या काळामध्ये 92-93 ला सगळं रिवाईज होऊन आणि मग त्याचं टेंडर झालं. 96 ते 99 FA कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी होती, त्यांना ते काम देण्यात आलं. मग 99 ते 2006 रिवाईज प्रपोजल तयार झालं आणि मग ते KK कन्स्ट्रक्शनला देण्यात आलं. आणि आता या सगळ्या कालावधीच्या नंतर आपल्याला कल्पना आहे की मे 2022 ला घळभरणी पूर्ण झाली आणि 100% धरण भरलं. आता यानंतर पाणी कधी मिळणार हा आपला महत्वाचा प्रश्न आहे. तर या संदर्भात घळभरणी झाल्यानंतर त्याला PDN पद्धतीची म्हणजे 0 to 10 पर्यंत आपला कॅनल झाला आहे, पण त्याची पुढची सगळी जी कारवाई आहे ती कामं आपल्याला करायची आहेत. कारण त्यातनं आपल्या इथे जवळजवळ 3,165 हेक्टर सिंचन हे आपल्या पर्टिक्युलरली आपल्या भागामध्ये त्या ठिकाणी होणार आहे. तर या संदर्भात बरेच दिवस झाले याची सुप्रमा न मिळाल्यामुळे, सुधारित प्रशासकीय मान्यता न मिळाल्यामुळे ते काम थंड्या बस्त्यात होतं. आम्ही आता वेगानं सुप्रमा देणं सुरू केलंय. कुठल्या शासनावर आरोप वगैरे मला करायचा नाही, पण मागच्या शासनाची कदाचित ही भूमिका होती आणि त्यामुळे त्यांनी सुप्रमा थांबवल्या होत्या. पण आपण हा निर्णय यापूर्वीच घेतला होता की सुधारित प्रशासकीय मान्यतेशिवाय टेंडर काढायचं नाही, कारण त्यामुळेच सगळे घोटाळे झाले होते. आता आपण जवळजवळ 20-22 सुप्रमा दिल्यात आणि यालाही फास्ट ट्रॅकवर आपण टाकलेलं आहे. लवकरात लवकर याची सुप्रमा मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो, 1 महिन्यामध्ये याची सुप्रमा आम्ही पूर्ण करू आणि या संदर्भात PDN पद्धतीनं याचं काम आपण त्याला पूर्ण पैसे उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी करू. जरूर आपण जे सुचवलं आहे त्याची माहिती घेतली जाईल, कोणी चूक केली असेल तर कारवाई केलीच पाहिजे. फक्त आपल्या माहितीकर सांगतो की नुकतीच जे जिल्ह्याचे आपल्या पालकमंत्री आहेत नामदार गावित साहेब, विजयकुमार गावित साहेब यांच्याकडे जिल्ह्यातल्या ज्या सिंचन प्रकल्प आहेत या संदर्भातली एक बैठक घेतली आणि मी अधिकाऱ्यांना देखील सांगितलं आहे की नंदुरबार जिल्हा असा आहे की पाणी खूप आहे पण सिंचनाची व्यवस्था नाही आहे आणि त्यामुळे काही उपसा सिंचन योजना बंद आहेत, काही त्या ठिकाणी आपल्याला नव्याने योजना करण्याची गरज आहे. पाणी थोडं खोल असल्यामुळे त्या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम येतो आहे. तर या सगळ्याच्या संदर्भात एक बैठक त्यांच्याकडे झालेली आहे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या सिंचन योजनांना गती देण्याच्या संदर्भात आपण त्या संदर्भातले निर्देश ऑलरेडी दिले आहेत.